नमस्कार मित्रांनो ट्रनिक पॉईंटच्यावरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी या पुस्तकातील काही महत्त्वाच्या नोट्सचा व्हिडिओ आपण बनवत आहोत आता या नोट्समधील हा चौथा किंवा पाचवा मे बी पाचवा व्हिडिओ असेल आणि हा शेवटचा व्हिडिओ असेल या नोट्समधील जे ते वीस पेजेसचं होतं आणि प्रत्येक व्हिडिओ आपण वेगवेगळ्या टप्प्यात बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये ना राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण हा सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो घेतलेला आहे अर्थात भारत स्वातंत्र्य झाल्यापासून जे काही राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण आहे तो हा पाचव्या क्रमांकाचा आहे तर त्या संदर्भात पूर्णपणे सविस्तर पंधरा ते वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत आणि यावरती कोणत्या ना कोणत्या परीक्षेत प्रश्न येईलच आणि जर समजा आरोग्य परीक्षेचा विचार करता हा पॉईंट जो आहे तो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न महत्वाचाच आहे जेणेकरून आरोग्य विभाग आणि चालू घडामोडी हे आपल्याला कवर होऊन जातील आणि राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण हे तुम्हाला येणाऱ्या चार पाच वर्षापर्यंत कंटिन्युअली महत्वाचं आहे अर्थात तुम्ही चार पाच वर्ष अभ्यास करावा असं माझं म्हणणं नाही परंतु हा महत्वाचा जो पॉइंट आहे कारण अहवाल हा पूर्ण स्वातंत्र्यापासून पाचवा आहे राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणचा तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्नाचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला ही जी दुसरी आवृत्ती आहे आरोग्य विभाग तांत्रिक डायरीची हे घेणं अनिवार्य आहे आणि त्यात तुम्हाला ऐंशी मार्काचा संपूर्ण अभ्यासक्रम कर होईल आणि हे पुस्तक खरेदी करण्यासाठी तुम्ही नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजारवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी यांचा नंबर देईल दोन नंबर आहेत एक नंबर नाही लागला तर दुसऱ्या नंबरवर कॉल करू शकता आणि तुम्हाला जर समजा या नोट्स हव्या असतील या पी डी एफ किंवा आरोग्य विभागाच्या नोट्स पाहिजे असतील तर एकोणनव्वद नव्याण्णव नव छप्पन तेरा तेरावरती तुम्ही तुमचं नाव व तालुका पाठवा तुम्हाला काही नोट्स जे आहेत चालू घडामोडीचे तर डेली मिळून जातील त्या नोट्स तुम्हाला मिळून जातील नंबर लक्षात ठेवा नव्याण्णव छप्पन तेरा तेरावरती तुमचं नाव तालुका पाठवा तर चला मग आपण राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण अहवाल दोन हजार एकोणावीस वीस चे संबंधित जे काही नोट्स आहेत ते डिटेलमध्ये पाहूया बघा हा जो अहवाल आहे तो पाचव्या क्रमांकाचा अहवाल आहे आणि अहवाल प्रसिद्ध झाला तो तेरा डिसेंबर दोन हजार वीस या दिवशी त्यानंतर त्या संदर्भात काही महत्त्वाचे तथ्य जे आहेत ते आपण पाहून घेऊया सर्वेक्षणात प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे पुरुष आणि महिलांचे ही हेल्थ आरोग्य शिक्षण आर्थिक तसेच निर्णयाची क्षमता तर अहवाल तयार करणारी जी संस्था आहे ती कोणती होती तर मुंबईच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलर पौौल, पॉप्युलर सायन्सने ही अहवाल तयार केलेला आहे आत्तापर्यंत एकूण हा पाचवा अहवाल आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा आणि हे हे वर्ष जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा पहिला अहवाल किंवा केला होता तर एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव नंतर दुसरा अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तिसरा दोन हजार पाच सहा चौथा जो आहे दोन हजार पंधरा सोळा आणि पाचवा जो आहे एकोणावीस वीस वर्ष लक्षात राहू द्या अहवाल कालावधी कोणत्या ते कोणत्या दरम्यानचा आहे तो एकोणीस जून दोन हजार एकोणावीस ते तीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस या कालावधीत हा कुटुंब सर्वेक्षण करण्यात आलेला आहे कौटुंबिक सर्वेक्षण करण्यात आलेला आहे यामध्ये नमुना पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे नमुना पद्धत म्हणजे शंभरातून किंवा काही निवडक प्रत्येक एरियातून काही निवडक घ्यायचं व्यक्ती किंवा कुटुंब घ्यायचं आणि त्याचा त्यावरून अंदाज बांधायचा त्याला नमुना पद्धत असं म्हणतात तर कुटुंब किती निवडले पूर्ण देशभरातून एकतीस हजार सातशे त्रेचाळीस महिला होत्या हजार सातशे पंचावन्न आणि पुरुष चार हजार चारशे सत्त्याण्णव या प्रमाणात यांची पाहणी करण्यात आलेली आहे बावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये हे सर्वेक्षण झाले होते उर्वरित भागातील भागा सर्वेक्षण करोनाच्या संसर्गामुळे रखडले तरी पण ह्या अहवाल त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे ठीक आहे नव्या निर्देशांकांचा समावेश यावेळेस करण्यात आलेला आहे या आधीचे कौटुंबिक सर्वेक्षण दोन हजार दहामध्ये झाले होते तुलनेत यंदाच्या सर्वेक्षणात खालील निर्देशांकांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे ते नवीन निर्देशांक कोणते आहेत हे तुम्ही फक्त वाचून किंवा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा शालेय पूर्व शिक्षण अपंगत्व स्वच्छता सोय मृत्यू नोंदणी मासिक पाळी दरम्यान स्नानाच्या सवयी या त्यानंतर गर्भपाताची कारणीवय त्यासाठी वापरली जाणारी पद्धती रक्तदान रक्तात साखर असणाऱ्या रुग्णांचा वयोगट याचीही पाणी यावेळेस मात्र करण्यात आली सोबत एच आय व्हीचं जे काही चाचणीचा मुद्दा आहे तो मात्र यावेळेस वगळण्यात आलेला आहे आता बघा अहवालातील ठळक मुद्दे काय आहेत ते पाहू महाराष्ट्रात महिलांच्या साक्षरतेचे इंटरनेट वापराचे सोबत कुटुंबातील आर्थिक सामाजिक निर्णयक्षमतेचे प्रमाण हे जे आहे ते वाढलेलं आहे हे महाराष्ट्राच्या संदर्भात आहे आणि कौटुंबिक हिंसाचाराला सामोरं जाणाऱ्या महिलांचं प्रमाण मात्र महाराष्ट्रात वाढल्याचं दिसत आहे अहवालानुसार सोबत अठरा ते एकोणपन्नास वयोगटातील पंचवीस टक्के महिलांना कौटुंबिक हिंसेला तोंड द्यावे लागते लक्षात घ्या पंचवीस टक्के यात हे शहरी महिलांचे प्रमाण आहे ग्रामीण महिलांच्या जे काही प्रमाण आहे त्या तुलनेत शहरी महिलांचं प्रमाण अधिक आहे कौटुंबिक हिंसेला तोंड द्यावे लागतं त्याला अल्पवयीन विवाह मात्र घटलेले आहेत संज्ञान होण्याआधीच म्हणजेच अठरा वर्षे पूर्ण होण्याआधीच विवाह झालेल्या आणि मातृत्व लादले गेलेल्या वीस ते चोवीस वयोगटातील महिलांचे प्रमाण मात्र चिंताजनक आहे सोबत अल्पवयात विवाह झालेल्या महिलांची टक्केवारी दोन हजार सोळामध्ये होती सव्वीस पॉईंट तीन टक्के ती एकवीस पॉईंट नऊ टक्क्यावर आलेली आहे अर्थात अल्पवयीन विवाहाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणं किंवा कायदे ह्या गोष्टी आहेत ग्रामीण भागात अजूनही अशा विवाहित महिलांचे प्रमाण मात्र सत्तावीस पॉईंट सहा टक्के आहे ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत अल्पवयीन मुलींचे विवाह करायचं प्रमाण अधिक आहे तर पंधरा ते एकोणीस वयोगटातील मातांचे प्रमाण हे एकोणसाठ टक्क्यावरून सत्तेचाळीस टक्क्यापर्यंत खाली आलेलं आहे परंतु ग्रामीण भागात महिलांची ही टक्केवारी तब्बल त्रेसष्ट टक्क्यापर्यंत आहे हा एक चिंतेचा विषय आहे तुलनेत एकवीस वर्षापेक्षा कमी वय असताना विवाह झालेल्या पुरुषांचे म्हणजे पंचवीस ते एकोणतीस वर्ष वयोगटातील प्रमाण अकरा पॉईंट चार टक्क्यावरून दहा पॉईंट पाच टक्क्यावर आलेलं आहे म्हणजे प्रमाण कमी झालेले एकवीस वर्षापेक्षा कमी वयोगट असणाऱ्याचं आता मात्र ग्रामीण भागात हे प्रमाण अकरा पॉईंट तीन टक्के आहे याचा अर्थ ग्रामीण भागात अल्पवयात महिला आणि पुरुषांचे विवाह उरकण्याच्या प्रथेबाबत जागरूकता वाढवावी लागेल या अहवालात असे स्पष्ट म्हणलेलं आहे बघा ह्या तांत्रिक डायरी घेण्यासाठी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवून देतील चला आता आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ ग्रामीण भागात लक्षात घ्या परत एकदा ग्रामीण भागात जे आहे अल्पवयीन मुलामुलींचं प्रमाण विवाहाचं ते प्रमाण जास्त आहे शहरी तुलनेच्या भागात त्यामुळं ग्रामीण भागामध्ये जी काही आहे विवाहाबद्दल किंवा अल्पवयीन मुलामुलींचं लग्न करू नका त्याचे दुष्परिणाम काय आहेत शरीरावर काय इफेक्ट होतात याची जनजागृती जा करणं गरजेचं कर आहे पुढे कुटुंब नियोजनासाठी पुरुषांच्या तुलनेत महिलावर शस्त्रक्रियेसाठी अधिक दबाव हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे त्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलाय की जे काही कुटुंब नियोजन करतात ते कुटुंब नियोजनचा हे आहे आणि कुटुंब नियोजन करण्याचं म्हणजे कायदा जो भारतात सर्वात प्रथम कोणत्या देशानं केलेला आहे तर ते भारतानं केलेलं आहे एक लक्षात असू द्या कुटुंब नियोजनात महिलांना शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते तर नस बंदी शस्त्रक्रिया करणारे पुरुषांचे प्रमाण मात्र खूप कमी, कमी आहे एकूण पन्नास टक्के महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागते दोन हजार सोळा मध्ये हे प्रमाण पन्नास टक्क्यापर्यंत होते परंतु तुलनेत नसबंदी करण्याचं प्रमाण जर तुम्ही विचार कराल तर थक्क होऊन जाल फक्त अर्धा टक्क्याहूनही कमी आहे बघा संतती नियमांच्या साधनाबाबत मात्र महिलांमध्ये जी काही आहेत जागृती वाढली आहे म्हणजे त्याबद्दल त्यांना माहिती आहे किंवा प्रिकॉशन काय घेतलं पाहिजे काय नाही मुलींच्या शिक्षणाच्या जागृतीत वाढ देखील झालेली आहे तर महाराष्ट्रात पुरुषामागे महिलांचे प्रमाण दोन हजार सोळाच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत नऊशे बावन्नवरून वरून नऊशे सहासष्ट झालेले आहे असे या अहवालात नमूद केलेलं आहे तर कन्या शिक्षणाचे प्रमाण चार टक्क्यावरून एकोणऐंशी पॉईंट सहा टक्के वाढलेले आहे बरोबर राज्यात साक्षरता महिलांचे प्रमाण चौऱ्याऐंशी पॉईंट सहा टक्के तर साक्षर पुरुषांचे प्रमाण त्र्याण्णव टक्के आहे या अहवालाच आहे जनगणनेची आकडेवारी वेगळी आहे हे एक लक्षात असू द्या ह्या अहवालामध्ये जे काही सांगितलेले ते लक्षात घ्या तुम्ही आता आकडेवारी लक्षात ठेवाच क्लिअर करून घ्या कदाचित तुम्हाला राज्यसेवा मुख्य पेपर तीनला देखील काही विचारलं जाऊ शकते की कशा प्रकारे तुलनात्मक अभ्यास जर केला तर तुमच्या लक्षात राहील की इथं काय म्हटले एकतर महिलांचे प्रमाण हे दोन हजार सोळाच्या तुलनेत तु वाढलेलं आहे सोबत मुलींची शिक्षणाचे प्रमाण वाढलेलं आहे साक्षर महिलांचे प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि दहा वर्षापेक्षा अधिक शिक्षण घेतलेल्या महिला बेचाळीस टक्क्यावरून पन्नास पॉईंट चार टक्क्यावर गेले आहेत अर्थात पन्नास टक्क्यापर्यंत वाढलेलं आहे इंटरनेट वापरातही महिलांचे प्रमाण वाढलेलं आहे एवढं लक्षात असू द्या ग्रामीण भागातील तीवीस पॉईंट सात टक्के तर शहरी भागातील चौपन्न पॉईंट तीन टक्के महिला इंटरनेट वापरतात तुलनेत महाराष्ट्रातील एकसष्ट पॉईंट पाच टक्के पुरुष इंटरनेट वापरणारे आहेत अर्थात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण हे इंटरनेट वापरायचं कमीच आहे हे लक्षात असू द्या कौटुंबिक हिंसाचार सर्वेक्षणातील कोणता वयोगट घेतला होता कौटुंबिक विचारामध्ये तर तो सतरा ते एकोणसाठ वयोगटातला घेतला होता हिंसेची व्याख्या काय केलेली आहे लक्षात घ्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे एन एस फाईव्ह शॉर्टकटने जोडीदाराच्या हिंसेची व्याख्या करण्यासाठी यात शारीरिक व लैंगिक हिंसेचा समावेश केलेला आहे बरं आता कोणत्या राज्यात किती छळ होतो सर्वाधिक जो छळ होतो तो, तो कर्नाटकमध्ये चौवेचाळीस टक्के बिहार चाळीस टक्के मणिपूर एकोणचाळीस पॉईंट सहा टक्के केरळ नऊ पॉईंट नऊ टक्के आणि जम्मू काश्मीर नऊ पॉईंट सहा टक्के या प्रमाणात जे आहे हिंसेचं प्रमाण आहे सोबत जर विचार केला तर जम्मू काश्मीरमध्ये नऊ पॉईंट सहा टक्के आहे हिमाचल प्रदेश आठ पॉईंट तीन टक्के गोवा आठ पॉईंट तीन टक्के नागालँडमध्ये सहा पॉईंट चार टक्के लक्षद्वीपमध्ये अल्प प्रमाण म्हणजे एक पॉईंट तीन टक्के आहे हिंसेचं प्रमाण त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार सर्वाधिक कोणतं हिंसेचार कर्नाटकमध्ये आहे हे तर आकडेवारून तुमच्या लक्षात आलेले असेल इथे चौवेचाळीस टक्के जे आहे ते प्रमाण आहे दोन हजार पंधरा सोळाच्या तुलनेत कर्नाटकात महिलावर हिंसेचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये फक्त वीस पॉईंट सहा टक्के होतं मागच्या सर्वेक्षणामध्ये चौथ्या जे एन एफ एच एस अर्थात नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे फोरमध्ये जे काही सर्वे करण्यात आला त्यावेळेस वीस पॉईंट सहा टक्के होता ते दोन हजार एकोणावीसमध्ये चौवेचाळीस टक्के झालेला आहे आता लक्षद्वीपमध्ये सर्वात कमी हिंसा आहे त्याचं प्रमाण एक पॉईंट तीन टक्के ते मागच्या आकडेवारीमध्ये तुम्हाला मी दाखवूनच दिलं अठरा ते एकोणतीस वयोगटातील तरुण महिलांचा देखील एक डेटा जमा करण्यात आलेला आहे आता या डेटावरून किंवा या माहितीवरून काय निष्कर्ष निघाले ते बघा महिलांचे लैंगिक शोषण मुलांचे लैंगिक शोषण या घटनांचे खटले नोंदवले जात नाहीत त्यामुळे ही आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही सोबत अठरा वर्षापर्यंत लैंगिक हिंसेचा अनुभव घेणाऱ्या महिला अठरा वर्षापर्यंत अठरा वर्षाच्या आजचे ते म्हणजे कर्नाटकमध्ये सर्वाधिक अकरा टक्के पश्चिम बंगालमध्ये नऊ पॉईंट साठ टक्के लडाख आठ पॉईंट साठ टक्के बिहार आठ पॉईंट तीन टक्के आसाम आठ टक्के महाराष्ट्रात देखील सहा पॉईंट दोन टक्के प्रमाण आहे अंदमान निकोबारमध्ये एक पॉईंट आठ टक्के लक्षद्वीपमध्ये शून्य पॉईंट आठ टक्के सर्वात कमी लक्षद्वीपमध्ये नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे फोरच्या तुलनेत नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे फाईव्ह मध्ये वाढ झालेली राज्यं कशाच्या ह्या अहिंसेमध्ये कर्नाटक आणि आसाम या आसा, दोन राज्यात आणि नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे चारच्या चार तुलनेत नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे पाचमध्ये घट झालेली राज्य मणिपूर आंध्र प्रदेश बिहार तेलंगणा आणि महाराष्ट्र या नॅ ह्या सध्याच्या पाचव्या हेल्थ सर्वेनुसार कौटुंबिक हेल्थ सर्वेनुसार ॲनिमियाचे प्रमाण वाढलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता बालके महिला आणि पुरुषांच्यातील रक्तक्षय अर्थात ॲनिमिया रोखणे महत्त्वाचे आव्हान आरोग्य यंत्रणे पुढे असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे आता गरोदर महिलामधील ॲनिमिया वगळता इतर तुने त तुने त सर्व नागरिकांमध्ये दोन हजार पंधरा सोळाच्या तुलनेत ॲनिमियाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे म्हणजे कोणत्या घटकामध्ये ॲनिमियाचं प्रमाण कमी झालं आहे मागच्या सर्व कौटुंबिक सर्वेक्षणच्या तुलनेत तर ते गरोदर महिलामध्ये बाकी इतर जे काही आहेत घटक त्यांच्यामध्ये प्रमाण वाढलेलं आहे आता गट किंवा ॲनिमियाचे प्रमाण सहा महिने ते पाच वर्ष वयापर्यंत बालकामध्ये दोन हजार एकोणावीस वीसमध्ये मध्ये हे जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे ते अठ्ठ्याहत्तर पॉईंट नऊ टक्के झालेले दोन हजार पंधरामध्ये किती होतं त्रेपन्न पॉईंट आठ टक्के होतं त्यानंतर शहरी बालकामध्ये ॲनिमियाचं प्रमाण घटलेलं आहे ग्रामीण बालकामध्ये घटलेलं आहे पंधरा ते सॉरी ही आ, वाढ झालेली आहे सर्वकडे चुकून खाली बांध दाखवण्यात आलेला आहे पंधरा ते एकोणपन्नास वर्ष वयोगटातील गरोदर नसलेल्या महिलामध्ये तर ते चौपन्न पॉईंट तीन टक्के झालेले पंधरा सोळामध्ये किती सत्तेचाळीस पॉईंट नऊ टक्के होते शहरा भागामध्ये बावन्न पॉईंट तीन टक्के आणि ग्रामीण भागात छप्पन पॉईंट चार टक्के असं ॲनिमियाचं प्रमाण आहे पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातील गरोदर असलेल्या महिलामध्ये प्रमाण पंचेचाळीस पॉईंट सात टक्के जे दोन हजार पंधरा सोळाच्या म अर्थात एन एफ एस जी एसच्या तुलनेत ते कमी झालेलं आहे फक्त ह्याच घटकामध्ये म्हणजे जे प्रेग्नंट लेडीज आहेत पंधरा ते एकोणपन्नास गटातील त्यांच्यामध्ये जे ॲनिमियाचं प्रमाण घटलेलं आहे बाकी सर्व सर्वच्या सर्व ह्यांच्यामध्ये हे जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे आता पुरुष वयोगट जर बघितलं पंधरा ते एकोणपन्नास ही दोन हजार पंधरा सोळाच्या तुलनेत दोन हजार एकोणीस वीसमध्ये मध्ये हे प्रमाण वाढलेलं आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये एकवीस पॉईंट नऊ टक्के आहे पुढे महाराष्ट्रात ग्रामीण भागात इंटरनेट मोबाईलचा वापर कमीच महाराष्ट्रात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात इंटरनेट आणि मोबाईलचा वापर कमी प्रमाणात होतो असा अहवालात म्हटलेलं आहे महिलांच्या तुलनेत पुरुष इंटरनेटचा वापर अधिक करतात हो करतात महाराष्ट्रात इंटरनेटचा वापर पुरुष एकसष्ट टक्के आणि शहरात पुरुषांचा वापर जे आहे शहात्तर टक्के ग्रामीण भागात पुरुषांचा वापर सत्तेचाळीस टक्के महिला अडतीस टक्के म्हणजे शहरी शहरी भागातच जास्त प्रमाणात इंटरनेटचा वापर होतो पर्सेंटेज लक्षात असो न असो लक्षात असो अथवा नसो तुम्हाला फक्त तुलनात्मक अभ्यास करताना लक्षात असलं पाहिजे आणि लॉजिक लावून देखील हे सर्व तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढे राज्यात मोबाईलचा वापर करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण मात्र वाढलेलं आहे पंचेचाळीस टक्क्यावरून चोपन्न टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे शहरातील स्त्रिया मोबाईलचा सर्वाधिक म्हणजे अडुसष्ट टक्के वापर करत असून ग्रामीण भागात हे प्रमाण अल्प म्हणजे त्रेचाळीस अल्प नाही परंतु त्रेचाळीस टक्के जे वाढणं गरजेचं आहे शहरातील चौपन्न टक्के स्त्रिया इंटरनेट वापरत असून ग्रामीण भागात इंटरनेट वापरण्याचं प्रमाण हे तेवीस टक्के आहे म्हणजे अजूनही ग्रामीण भागात याला स्कोप खूप आहे जन्मानंतर त्वरित स्तनपानात बाळाच्या जन्मानंतर एक तासाच्या आत केलेले स्तनपान बाळाला आयुष्यभराच्या निरोगी आयुष्यासाठी पुरेशी प्रतिकारशक्ती देते त्यामुळे स्तनपान अत्यंत महत्त्वाचे आहे आता जन्मानंतर त्वरित स्तनपान म्हणजे एक तासाच्या आत देण्याचं जे प्रमाण आहे त्यात घट झालेली आहे लक्षात घ्या त्यात घट झालेली आहे आणि हे थोडं विचार करण्याची बाब आहे पुढे म्हणजे ते सांगितलं तुम्हाला की एक तासात त्वरित म्हणजे स्तनपान लेकराला दूध पाजवणं यायचं दोन हजार स पंधरा सोळामध्ये म्हणजे एन एफ एच एस चारमध्ये सत्तावन्न पॉईंट पाच टक्के हे प्रमाण होतं जे दोन हजार एकोणवीसमध्ये त्रेपन्न पॉईंट दोन टक्के प्रमाण झालेलं आहे पुढे बघा शहरी भागात हे जे प्रमाण आहे ते एक्कावन्न पॉईंट आठ टक्के आहे स्तनपान देण्याचं ग्रामीण भागात चौपन्न पॉईंट तीन टक्के म्हणजे ग्रामीण भागात स्तनपान जे आहे एक, एक तासात बाळ जन्मल्यानंतर एक तासात देण्याचं ते ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत जास्त आहे तीन टक्के जास्त आहे जन्मानंतर पहिल्या एक तासात बाळाला स्तनपान देण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे महिला सबलीकरणाचा प्रवास मात्र प्रवास मोठा ठीक आहे ते जाऊ द्या शॉर्ट पॉईंट मी विवाहित महिला घरातील महत्वाच्या निर्णयामध्ये सहभागी होण्याचे प्रमाण एकदम महत्वाचा पॉईंट जो आहे एकोणनव्वद पॉईंट आठ टक्के आहे आणि दोन हजार पंधरा सोळा देखील होतो परंतु एवढी मनाव तसं वाढ झालेली नाही नॅशनल एन एफ एच एस फाईव्हमध्ये देखील चौतीस पॉईंट साठ टक्के महिला काम करतात आणि त्याचा पैशाच्या स्वरूपातील मोबदला त्यांना मिळतो केवळ बावीस पॉईंट नऊ टक्के महिलांच्या नावावर घर किंवा जमीन स्वरूपातील मालमत्ता आहे मासिक पाळीच्या काळात आरोग्यदायी साधने उपलब्ध असलेल्या महिलांचे प्रमाण हे सहासष्ट पॉईंट एक टक्क्यावरून चौऱ्याऐंशी पॉईंट आठ टक्के एवढे वाढ झालेली आहे चांगली बाब आहे त्यामध्ये शहरी भागातील नव्वद पॉईंट दोन टक्के तर ग्रामीण भागातील ऐंशी पॉईंट एक टक्के, टक्के। एक महिलांचा समावेश आहे ग्रामीण भागात दूरहित इंधनाचा वापरावर भर बघा उज्ज्वला योजनेमुळे बऱ्याच घरामध्ये काही गॅसचा पुरवठा झालेला आहे त्यामुळे काय झालं बायोगॅस वीज एल पी जी अशा दुरहित इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागला ग्रामीण भागामध्ये त्यानंतर हे प्रमाण एकोणसाठ टक्क्यावरून डायरेक्ट वीस टक्के वाढ झाली जी वीस म्हणजे एकोणऐंशी टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे म्हणजे दुररहित इंधनाचा वापर करण्यामध्ये जसं बायोगॅस असो वीज असो एल पी जी सिलेंडर असो सोबत ग्रामीण भागात हे प्रमाण दुपटीनं वाढले असून तत्तीस टक्क्यावरून डायरेक्ट पासष्ट टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे शहरी भागात ही सत्याऐंशी टक्क्यावरून पंच्याण्णव टक्क्यावर हे प्रमाण पोचले आहे पुढील राज्यात दूररहित इंधनाचा वापर हा पंचेचाळीस टक्क्यापेक्षाही कमी आहे त्यामध्ये आसाम मेघालय नागालँड बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे जे दूररहित म्हणजे प्रमाण खूपच कमी वापर आहे त्याच्यामध्ये गॅस वगैरे जास्त वापर करत नाहीत आता एच आय व्ही बाबत आता ह्युमन बरोबर व्हायरस जे आहे त्यामध्ये जागृतीच्या बाबतीत जर विचार केला तर वाढ झालेली आहे महिलांच्या तुलनेत पुरुषाच्या जी जनजागृती आहे त्यामध्ये प्रमाणात वाढ झालेली आहे शहरी भागातील एकोणचाळीस पॉईंट दोन टक्के तर ग्रामीण भागातील तीस पॉईंट एक टक्के महिलांमध्ये एचआय संसर्ग संसर्गाने प्रतिबंध याबाबत माहिती आहे लक्षात घ्या अजूनही मोठ्या प्रमाणात त्यांना जनजागृती करण्याची गरज आहे एच आय व्ही बाबत जनजागृतीचे प्रमाण मी चार्ट बनवलेलं आहे ते बघा महिलांमध्ये शहराच्या तुलनेत विचार केला एक है है, तर एकोणचाळीस पॉईंट दोन टक्के महिलांना माहीत आहे तर ग्रामीण भागात तर ते कमी असून तीस पॉईंट एक टक्के पुरुष पन्नास पॉईंट साठ टक्के पुरुषांना माहीत आहे आणि ग्रामीण भागात फक्त पस्तीस पॉईंट एक टक्के पुरुषांना माहीत आहे की एच आय व्हीची कारण काय आता हे विरोध नाही तर हे निरोध वापरल्याने आय व्ही संक्रमण कमी होते आणि याची माहिती शहरी आणि ग्रामीण भागात किती प्रमाणात पुरुष व महिलांना आहे हे बघा तर महिलांचा विचार करता शहरी भागात शहात्तर पॉईंट तीन टक्के आणि अड ग्रामीण भागात अडुसष्ट उन्दर। पॉईंट पाच टक्के महिलांना याबद्दल माहिती आहे पुरुषांचा विचार करता शहरी भागात एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के आणि ग्रामीण भागात एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के पुरुषांना याबद्दल माहिती आहे आता व्यसन व्यसनाधींच्या बाबतीत बघा बिहारचे पुरुष दारू पिण्यात देशात सर्वात पुढे आहेत बिहारमध्ये दारूबंदी असताना देखील हा महत्वाचा पॉईंट आहे की दारू पिण्यामध्ये पुरुष जे आहेत बिहारचे ती एक नंबरला आहेत सर्वाधिक तांबू तंबाखू जे आहेत सेवन करण्यामध्ये मिझोरम देशात सर्वात पुढे प्रमाण जर विचार केला तर पुरुषांचं प्रमाण अठ्या स्ट्याहत्तर टक्क्याच्या जवळपास आहे सत्याहत्तर पॉईंट आठ आणि पुरुष स्त्री महिला देखील पासष्ट टक्के महिलांमध्ये हे तंबाखू सेवनाचं व्यसन आहे मेघालयमध्ये देशात सर्वात कमी तंबाखू व्यसन कोणत्या राज्यात केलं जातं तर ते केरळ या राज्यात केलं जातं गोव्यात पुरुषामध्ये तंबाखू व्यसनाचे प्रमाण फक्त अठरा टक्के आहे सर्वात कमी आहे पुरुषामध्ये सिक्कीम राज्यातील महिला देशात सर्वाधिक दारू पितात लक्षात असू द्या पुरुष कोणत्या राज्यात दारू पितात तर बिहार आणि महिला सिक्कीम सिक्कीमच्या सोळा पॉईंट दोन टक्के महिला दारू पितात हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे पुढे तेलंगणाचे पुरुष दारू पिण्यात टॉपला असून तेथील महिला या तिसऱ्या क्रमांकावर आहेत पुढे पाहू आता दारू पिण्यात महाराष्ट्राचे पुरुष जे हे दुसऱ्या तिसऱ्या स्थानी आहेत कर्नाटकचे पुरुष सर्वात जास्त दारू पितात गुजरात आणि जम्मू काश्मीर या राज्यामध्ये पुरुष सर्वात कमी दारू पितात गुजरातमध्ये दारूबंदी आहे बघा पुरुषाच्या पुरुष जर म्हटलं तर सर्वाधिक दारू कर्नाटकमध्ये पितात एकूण दारू बिहारमध्ये जर विचार केला एकूण दारू पुरुष आणि स्त्रीमध्ये बिहार हे राज्य टॉपलं आहे पंधरा वर्ष वरील तंबाखू सेवनाचे प्रमाण शहरी भागात सहा पॉईंट सहा टक्के महिलामध्ये ग्रामीण भागात चौदा पॉईंट साठ टक्के पुरुष सव्वीस पॉईंट दोन टक्के ग्रामीण भागात चाळीस पॉईंट सहा टक्के तुलनात्मक अभ्यास जर केला तर ग्रामीण भागात तंबाखूचे प्रमाण पंधरा वर्षावरील वयोगटामध्ये तर शहरी भागाच्या तुलनेत हे जास्तच आहे ते भले शहरी भाग असो शहरी भागातील महिला असो की पुरुष असो यांच्या तुलनेत ग्रामीण भागात महिलांचे तंबाखू शेवण प्रमाण जास्तच आहे पुरुषांचं तंबाखू प्रमाण हे जास्तच आहे पुढे पंधरा वर्षावरील अल्कोहोल सेवनाचे प्रमाण शहरी व ग्रामीण भागात एकत्र एक महिला जे आहेत शून्य पॉईंट चार टक्के पुरुष तेरा पॉईंट नऊ टक्के शहरी भागात विचार केला तर तेरा टक्के ग्रामीण भागात चौदा पॉईंट सात टक्के पंधरा वर्षावरील पुरवठामध्ये तंबाखू आणि अल्कोहोल सेवन यांनी कशावर दोन हजार पंधरा सोळाच्या राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्ष आरोग्य सर्वेक्षणातील माहिती स्पष्ट नाही लक्षात घ्या या सर्वेमध्ये काय काय नाही हे पण त्यांनी सांगितलेलं आहे की पंधरा वर्षावरील पुरवठामध्ये तंबाखू आणि अल्कोहोल सेवन या निकषावर दोन हजार पंधरा सोळाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य माहिती स्पष्ट नाही म्हणजे काही माहिती स्पष्ट नाही कौटुंबिक हिंसाचार संदर्भात बघा अठरा ते एकोणपन्नास वयोगटातील विवाहित स्त्रियांना पत्तीकडून होणारे शारीरिक किंवा लैंगिक छळ दोन हजार पंधरा सोळा बरोबर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे फोरच्या तुलनेत नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे फाईव्ह जे दोन हजार एकोणावीस वीसला ला झालं त्यामध्ये एकूण जर म्हटलं तर दोन हजार पंधरा सोळामध्ये एकवीस टक्के होतं जे वाढले पंचवीस टक्के झालेले ग्रामीण भागात सव्वीस टक्के होतं ते आता वाढ झाले ते अठ्ठावीस पॉईंट सहा टक्के झालेले आहे शहरी भागाचा विचार करता कौटुंबिक हिंसाचारामध्ये सोळा टक्के दोन हजार पंधरा सोळामध्ये होतं ते दोन हजार एकोणासवीसमध्ये एकवीस टक्के झालेले आहे अर्थात तिन्ही ठिकाणी वाढच झालेली आहे कौटुंबिक हिंसाचारामध्ये आता प्रेग्नंट असताना शारीरिक छळ झाल्याचे प्रमाण गरोदर असताना दोन पॉईंट नऊ टक्के होतं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे फोरमध्ये मध्ये परंतु नॅशनल फॅमिली हेल्थ पॉईंट तीन मध्ये तीन आहे जे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे फोरच्या तुलनेत फाईव्हमध्ये मध्ये मात्र जास्त आहे वाढ झालेली आहे प्रसूतीचे प्रमाण ठीक आहे सरकारी रुग्णालयात प्रसूती होण्याचे प्रमाण हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जे आहे आरोग्य विभागाच्या दृष्टीने आहे दोन हजार पंधरा सोळाच्या तुलनेत दोन हजार एकोणावीसमध्ये वाढ झालेली आहे दोन हजार एकोणावीस वीसमध्ये पंचावन्न पॉईंट आठ टक्के जवळपास छप्पन टक्केच्या जवळपास प्रसूती हे सरकारी रुग्णालयात झालेले आहेत दोन हजार पंधरा सोळामध्ये ते अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ टक्के होते आता कॅटेगरी वाईज बघितलं तर शहरी भागात पन्नास पॉईंट आठ टक्के प्रेग्नन्सी ही शहरी सरकारी रुग्णालयात झालेली आहे आणि ग्रामीण भागाचा विचार करता साठ टक्क्याच्या जवळपास प्रेग्नन्सी सरकारी रुग्णालयात झालेली आहे त्यानंतर सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती दोन हजार पंधरा सोळामध्ये कमी होतं सिझेरियनचं प्रमाण परंतु दोन हजार एकोणावीस वीसमध्ये मध्ये सिझेरियन म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे जी काही प्रेग्नन्सी आहे प्रसूती आहे ती होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ती जवळपास पाच टक्क्यांना वाढलेलं आहे चार पॉईंट पाच टक्क्यांना वाढलेलं आहे ते पंचवीस पॉईंट चार टक्के झालेलं आहे शहरी भागात तीस पॉईंट सहा टक्के सिजिरियनचं प्रमाण आणि ग्रामीण भागात एकवीस पॉईंट पाच टक्के म्हणजे शहरी भागात हे ग्रामीण भागाच्या तुलनेत सिजिरियनचं प्रमाण वाढ आहे बाळाच्या जन्मापूर्वी पहिल्या तीन महिन्यात होणाऱ्या तपासणीचे प्रमाण वाढल्याचं चित्र या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे फाईव्हमध्ये दिसून आलेलं आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये हे सदुसष्ट पॉईंट सहा टक्के होतं जे दोन हजार एकोणावीस वीसमध्ये वाढ झालेले सत्तर पॉईंट नऊ टक्के शहरी भागात एकोणसत्तर पॉईंट पाच टक्के आहे ते प्रमाण आणि ग्रामीण भागात बहात्तर टक्के बाळाच्या जन्मापूर्वी पहिल्या तीन महिन्यात होणाऱ्या तपासणीचे प्रमाण या संदर्भात ही आकडेवारी आहे लक्षात घ्या ग्रामीण भागात बहात्तर टक्के एवढे आहे ठीक आहे ते वर लिहिलेलं आहे गरोदरपणात शंभर दिवस लोह व फॉलिक ॲसिडच्या गोळा घेणाऱ्या महिलांचे प्रमाण चाळीस पॉईंट सहा टक्क्यावरून अठ्ठेचाळीस पॉईंट दोन टक्क्यापर्यंत वाढलेले आहे सगळ्यात महत्वाचा असू द्या लक्षात तुम्हाला प्रश्न विचारला जातो की गरोदरपणात खालीपैकी कोणत्या गोळ्या दिल्या जातात लोहाची गुळी दिली दिली लक्षात घ्या गरोदरपणात एकशे ऐंशी दिवस लोह व फॉलिक गोळ्या घेणाऱ्या महिलांचे प्रमाण अठ्ठावीस टक्के तीस पॉईंट नऊ टक्के झालेलं आहे म्हणजे यात देखील वाढ झालेली आहे शंभर दिवसाचे असो की एकशे ऐंशी दिवसाचा असो दोन्हीमध्ये वाढ झालेली आहे ज्या प्रमाणात तुम्ही जनजागृती कराल त्या प्रमाणात कोणत्याही आरोग्याचे निकष असतात त्यामध्ये वाढच होत असतात त्यामुळं लोकांमध्ये अवेअरनेस वाढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात जे काही अंधश्रद्धा आहेत त्या दूर होणं गरजेचं आहे शहरी महिलांचे प्रमाण तेहतीस पॉईंट तीन टक्के तर ग्रामीण महिलांचे प्रमाण अठ्ठावीस पॉईंट आठ टक्के आहे बालकामध्ये कुपोषणासह अति स्थूलतेत वाढ जाड म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला जाड जाडी होण्याचं देखील वाढलेलं आहे आणि कुपोषणाचं देखील वाढलेलं आहे आणि लठ्ठपणाचं प्रमाण देखील वाढलेलं आहे आता महाराष्ट्रातील पाच वर्षाखालील बालकामधील कुपोषणातील वाढ कायम असून दुसरीकडे अतिस्थूलतेचं म्हणजे जाडपणाचं प्रमाण एक टक्क्यावरून डायरेक्ट चार टक्क्यापर्यंत वाढले म्हणजे बघा एकीकडे कुपोषणाचं प्रमाण बी आहे आणि एकीकडे लठ्ठपणाचं प्रमाण देखील आहे म्हणजे किती विसंगत बाबी एकाच ठिकाणी दिसून येत आहेत नवजात बालकांना स्तनपान दोन वर्षाखालील बालकांना मिळणारा पोषण आहार यामध्ये महाराष्ट्रात राज्यात सुधारणा झाली असली तरी कमी वजनाची बालके आणि तीव्र कुपोषणात मात्र वाढ झालेली आहे लक्षात घ्या परत एकदा ही एक्झाम पॉईंट ऑफ युनो खूप महत्त्वाचं आहे सी डी पी ओ आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी परत पाच वर्षाखालील म्हणजे पाच वर्षाखालील पस्तीस टक्के बालकांची वाढ खुर खुरटली असून नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे फोर अर्थात दोन हजार पंधरा सोळाला झाले हे प्रमाण चौतीस टक्के होते त्यामध्ये एक टक्के वाढ झालेली आहे त्यानंतर शहरी भागातील बालकामध्ये खुजेपणा वाढल्याची नोंद आहे बालकामधील कुपोषणाचे प्रमाण हे पंचवीस पॉईंट सहा टक्के आढळलेले आहे यात शहरी कुपोषित बालकांचे प्रमाण वाढलेले आहे तीव्र कुपोषणात वाढ नोंदली असून नऊ पॉईंट चार टक्क्यावरून दहा पॉईंट नऊ टक्क्यावर पोचली आहे तीव्र कुपोषण सॅम आणि मॅम लक्षात असू द्या ह्याचं मला विस्तारित रूप तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा यावरती प्रश्न आरोग्य विभागाला आलेला आहे यात ग्रामीण भागात जास्त वाढ झाली आहे तुलनेत काय तीव्र कुपोषित जे काही बालकं आहेत त्यामध्ये ग्रामीण भागात जास्त वाढ झालेली आहे शहरी भागाच्या तुलनेत कमी वजनाच्या बालकांच्या नोंदीत शहरातील बालकांचे प्रमाण हे तीस टक्क्यावरून तेहत्तीस टक्क्यापर्यंत वाढलेले आहे आता अतिस्थूलतेचं म्हणजे लठ्ठपणाचं प्रमाणही नोंद घेण्या इतपत आहे बघा मागच्या वेळेस सांगितलं की एकूण एक टक्के होतं दोन हजार पंधरा सोळाला जे दोन हजार एकोणावीसमध्ये चार टक्के वाढ झालेली आहे म्हणजे पाच टक्के आता चार वर्षापूर्वी हे राज्यात प्रमाण होतं महाराष्ट्रात एक पॉईंट नऊ टक्के तर यावेळी मात्र चार टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे सर्वाधिक स्थूल बालके शहरात म्हणजे पाच पॉईंट दोन टक्के आहेत आता शहरात असणारच तिथं वेपर्स पिझ्झा हे ते मोठ्या प्रमाणात जे जंक फूड्स आहेत ते खाण्यात येतात त्यामुळे अर्थात ते वाढणारच आता त्याखाली ग्रामीण भागात तीन पॉईंट चार टक्के ग्रामीण भागात आढळलेले आहे आता एक ते पाच वर्षाखालील बालकांच्या मृत्यूदरात अनुक्रमे शून्य पॉईंट पाच व शून्य पॉईंट साठ टक्क्यांनी किंचित घट नोंदली असली तरी नवजात बालकांचा मृत्यू दर मात्र सोळा पॉईंट दोन टक्केवरून सोळा पॉईंट पाच टक्के इतका आलेला आहे आणि हे चांगलं लक्षण आपल्या महाराष्ट्रासाठी नाही पुढे आरोग्य विमा धारकांच्या प्रमाणात वृद्धी बघा हेल्थ इन्शुरन्स घेण्याचं प्रमाण मात्र वाढलेलं आहे ग्रामीण भागामध्ये अगोदर तेरा पॉईंट आठ टक्के प्रमाण होतं जे एकोणीस पॉईंट नऊ टक्के दोन हजार एकोणवीस वीसमध्ये मध्ये झालेलं आहे शहरी भागात सोळा टक्के होतं जे दोन हजार वीसमध्ये मध्ये वीस टक्के वाढलेलं आहे एकूण विचार करता पंधरा टक्केवरून वीस टक्के, टक्के वाढ झालेली आहे आणि तुम्ही देखील हेल्थ इन्शुरन्स नक्की घ्यावं कारण आज ही काळाची गरज झालेली आहे रक्तक्षयाच्या प्रमाणात ही वृद्धी हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने रक्तक्षय आता रक्तक्षय का होतं तर हिमोग्लोबिनचं प्रमाण झाल्यामुळे इथं तुम्हाला एक प्रश्न मिळून जाईल आता रक्तक्षय झालेल्या बालकांचे प्रमाण ते पॉईंट पॉईंट आठ टक्केहून अडुसष्ट पॉईंट नऊ टक्क्यापर्यंत वाढलेलं आहे बघा प्रमाण खूपच वाढलेलं आहे जवळपास अठरा टक्के वाढ झालेले आहे ग्रामीणमधील बालकामध्ये हे प्रमाण सत्तर टक्के आहे तर शहरी भागामधील हे प्रमाण सहासष्ट पॉईंट तीन टक्के नोंदले आहे म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रक्तक्षयाचं प्रमाण जास्त आहे आता जे काही श्वसनासंबंधित आजार आहेत त्या आजारांचे प्रमाण देखील वाढलेले आहे पाच वर्षाखालील बालकामध्ये श्वसनाच्या आजाराचे प्रमाण दोन पॉईंट चार टक्क्यावरून तीन पॉईंट दोन टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात ही शहरी भागाच्या तुलनेत अधिक आहे आता या बालकांना ताप किंवा अन्न लक्षणे असूनही केवळ सत्याहत्तर टक्के बालकांनाच उपचारासाठी नेले जातं म्हणजे शंभर टक्के बालकांना उपचारासाठी न्यायला पाहिजे तर नेलं जात नाही त्यापैकी सत्याहत्तर टक्के बालकांनाच दवाखान्यात घेऊन गेलं जातं त्यानंतर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे फोरनुसार चौऱ्याऐंशी टक्के बालकांना उपचार दिले गेले होते अतिसार झालेल्या बालकांचे प्रमाण आठ पॉईंट पाच टक्क्यावरून आठ पॉईंट नऊ टक्के वाढले आहे आता ह्या पाचमध्ये आता या बालकांना उपचारासाठी नेण्याच्या प्रमाणात ही घट झालेली आहे आणि यातील बहात्तर टक्के बालकांना उपचारासाठी नेण्यात आले होते तर त्यावेळेस जे चौ चौथा सर्वे झाला होता राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वे त्यामध्ये सत्त्या सत्तर टक्के बालकांना दवाखान्यात नेलं होतं परंतु या एकोणावीस वीसच्या सर्वे केला असता त्यामध्ये बहात्तर टक्केच मुलांना नेलेलं आहे जे प्रमाणात घट झालेली आहे ग्रामीण भागातील बालकामध्ये अतिसाराचे प्रमाण जास्त आहे ते आहे दहा पॉईंट सात टक्के महिला निर्णय क्षमता बघा काही तथ्य खूप महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला देखील घरी दिसूनच येत असतील पुरुषांच्या तुलनेत महिला आता सर्व प्रकारची कामे करण्यासाठी सक्षम दोन हजार पंधरा सोळाच्या तुलनेत दोन हजार एकोणावीसच्या आकड्यामध्ये तीन टक्के वाढ झालेली आहे नातेवाईकाकडे जाणे आपले मत मांडणे आपल्या आरोग्यासंबंधी निर्णय घेण्यात ही महिला आता स्वतंत्र आहेत चौऱ्याण्णव टक्के जे आहेत होतात घराशी संबंधित निर्णय होतात एकोणसत्तर टक्के स्वतः करतात बँकेसंबंधी कामे आता ही महिलांच्या आकडेवारी आहे महिलाजवळ स्वतःचे बँक खाते आहे एकोणऐंशी टक्के महिलांना याच्याऐची माहिती आहे छत्तीस पॉईंट दोन टक्के महिलांना पुढे हिमाचल प्रदेशातील चौऱ्याण्णव टक्के महिला घराशी संबंधित अनेक निर्णय स्वतः घेतात आता आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत महिलांच्या हातात चाव्या चा आहेत काटकसर उत्तम आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी पुरुषापेक्षा अधिक महिला सक्षमपणे करतात निर्णयात हस्तक्षेप पसंत करत नाहीत म्हणजे शहरी क्षेत्रामध्ये त्र्याण्णव पॉईंट आठ टक्के तर ग्रामीण भागामध्ये त्र्याण्णव पॉईंट नऊ टक्के महिला विवाहित महिला घरासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या सामानाच्या खरेदीसाठी स्वतः निर्णय घेतात त्यांना त्यांच्या कुठल्याही निर्णय निर्णयात दुसऱ्यांना हस्तक्षेप केलेला आवडत नाही किंवा पसंद नाही नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे पाचसाठी साठी एकशे एकतीस बाबींची नोंदी केलेल्या आहेत मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण विवाह गर्भधारणाचे वयोमान कुटुंब नियोजनासाठी साधनांचा वापर पिण्याचे पाणी वीज त्यानंतर दूररहित इंधनाचा वापर गर्भवतीचे आरोग्य प्रसूती लसीकरण बालकामधील आजार स्तनपान आणि कुपोषण रक्तक्षयाचे प्रमाण त्यानंतर महिला आणि पुरुषांमधील स्थिती मधुमेह शुगर उच्च रक्तदाबाचे प्रमाण कर्करोगाच्या तपासण्या महिला सक्षमीकरण लैंगिक आणि शारीरिक शोषण इत्यादी काही महत्त्वाचे जे नॉर्म्स आहेत ते या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे फॅमध्ये घेतलेले आहेत निकष नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे फाचमध्ये प्रथमच पुढील बाबीची नोंद करण्यात आलेली आहे एक इंटरनेट आणि मोबाईलचा वापर आरोग्य विमा योजनेची सुविधा आणि पूर्वशाली शिक्षण घेणारी बालकी यांचा प्रथमच या बाबीमध्ये नोंद घेण्यात आलेली आहे मित्रांनो आता शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे निमोशील निमोशिल देशातील पहिला स्वदेशी निमोनियावरील लस लक्षात घ्या नाव लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लहान मुलांसाठी लागणारी देशातील स्वदेशी लस पाच वर्षाखालील मुलासाठी लस ही विकसित करण्यात आलेली आहे कोणी विकसित केली आहे तर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने तुम्हाला एक प्रश्न विचारतो की सिरम इन्स्टिट्यूटनं कोरोनावरील कोणती लस विकसित केलेली आहे किंवा कोणती लस हे सिरम इन्स्टिट्यूटची आहे जी सध्या वापरात आहे याचं अनावरण जे आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ती करण्यात आलं होतं लसीचे नाव निमोशील ठेवलेले सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओ सायरस आहेत निमोशीलचे वैशिष्ट्य काय एकतर देशातील पहिली निमोकोकल कॉन्ज्युगेट लस आहे निमोकोकल कॉन्ज्युगेट लस म्हणजे काय शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अशक्त असलेल्या रोगकारक प्रतिजनांना अँटीजेन सशक्त प्रतिजनाबरोबर शरीरात सोडले जातात त्यामुळे रक्तातील पेशींशी संबंधित आजारांच्या प्रतिजनाशी लढण्याची शक्ती विकसित होती यालाच कॉन्ज्युगेट लस असे म्हणतात निमोनियासाठी तयार केलेल्या अशा लशीला निमोकोकल कॉन्ज्युगेट लस असं म्हटलं जातात ओके तुम्हाला हे समजलं असेल अशी अपेक्षा करतो आता बघा मित्रांनो आता या संदर्भात जर कोणी मदत केलेली असेल आणि ह्याला मान्यता दिलेली आहे जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली आहे आफ्रिका गाभी मध्ये गाभिया या देशामध्ये पाच वैद्यकीय चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत कोणतेही साईड इफेक्ट त्यावर दिसलेली नाहीत त्यासोबतच बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशन पी ए टी एच या संस्थांच्या सहकार्याने मागील दशकापासून या लशीवर संशोधन सुरू होते एकूण तीन डोस द्यावे लागतील दोन डोस महिन्याच्या अंतराने आणि शेवटचा डोस सहा महिन्याच्या अंतराने द्यायचा आहे लसीची आवश्यकता देशभरामध्ये दे आपल्या भारतात दरवर्षी सदुसष्ट हजाराहून अधिक पाच वर्षाखाली मुलांचा निमोनियामुळे मृत्यू होतो बघा किती मृत्यूचं प्रमाण आहे बालमृत्यूमध्ये एकाहत्तर टक्के मृत्यू हे निमोनियाचे आहेत बरोबर त्यामुळे ह्या लसीचं महत्व आहे सील मित्रांनो परत एकदा आरोग्य विभाग तांत्रिक डायरी आवर्जून तुम्ही वाचा मागच्या फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये तब्बल अं प्रश्न या पुस्तकातून आलेले आहेत व्हिडिओ आवडत तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ